कंधार तालुक्यातील मौजे भोसुचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे। सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य यांची दिनांक 20 रोजी गावकऱ्यांनी निवड केली। येथील तरुण गुरुजी तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश देवकते यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आहे। तसेच उपसरपंच आणि सदस्यांची निवड देखील केली आहे। यावेळी सतीश देवकते यांनी मी माझ्या संधीचं सोनं करून भोजूचीवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये आदर्श ग्रामपंचायत बनवेन असा विश्वास गावकऱ्यांना दिला आहे। तसेच गेल्या 35 वर्षांपासून बिनविरोध काढण्याची परंपरा माझ्या रूपाने पुढे चालू असल्याचा आनंद देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। पुढे ते म्हणाले, 2020 मध्ये आमच्या गावची निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये अगोदर आमच्या गावातील सर्व सन्माननीय सदस्य महिला वर्ग आणि युवक मित्र यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची मित्रांची बिनविरोध निवड केली। त्याबद्दल गावातील तमाम मित्रांचे गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करून ही सेवा करण्याची मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। तसेच गावातील दीनदुबळ्यांची सेवा अखंड करेल। यासोबतच येणाऱ्या काळामध्ये देखील ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये आदर्श बनवेन अशी प्रतिक्रिया सतीश देवकते यांनी दिली आहे। मी सतीश देवकते आज मोजे भोजूचीवाडी ग्रामपंचायत ही बिनविरोध निवड झालेली आहे। सरपंच उपसरपंच सर्व सन्मानित सदस्य यांचं सर्वप्रथम मी या क्षणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर सलग 35 वर्षापासून गावामध्ये बैठक घेऊन सगळ्यांच्या विचाराने एक चांगला सरपंच उपसरपंच आणि बाकी सदस्य निवडला जातो। त्याचप्रमाणे 2020 मध्ये आमच्या गावची निवडणूक होती। या निवडणुकीच्या अगोदर आमच्या गावातील सर्व सन्मानित वडीलधारी महिला वर्ग व सर्व युवक मित्र यांनी एकत्र बसून माझ्यावर विश्वास दर्शवून माझी व माझ्या सहकारी मित्राची बिनविरोध माझी स्वतः सरपंचपदी व माझ्या सहकार्याची ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड केली। त्याबद्दल सर्वप्रथम गावातील माझ्या तमाम मित्रांचे माझ्या वडीलधाऱ्या माणसांचे आई वडिलांचे आभार व्यक्त करतो आणि ही सेवा करण्याची मला प्रथम संधी मिळाली। या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करीत गावांच्या गोरगरिबांचे दीनदुबळ्यांचे काम मी अवश्य करेन असे या ठिकाणी मी आपणास जाहीर करेन आणि येणाऱ्या काळामध्ये ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत नक्कीच मिळेल। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।